ज्या पद्धति ने प्रेक्षक प्रतिसद मिला वेगड़ा कथानक हेच आमच स्ट्रेंथ होता आणि उत्कृष्ट संगीत वेगळा कथानक उत्तम दिग्दर्शन उत्कृष्ट संगीत या तिन्ही गोष्टींचं आम्हाला आज मोठा अप्रिशिएशन मिळालं आहे. आई एम एक्स्ट्रीमली हॅपी अँड आई एम व्हेरी कॉन्फिडंट पीपल विल अप्रिशिएट अँड लाईक दिस मूवी अक्रॉस महाराष्ट्र वन्स इट्स गेट रिलीज बाय जुलै एंड. पहिलीच निर्मिती होती तुमची आणि एक वेगळा विषय मांडलेला आहे आणि ते पण गजेंद्र सरांनी दिलेली स्टोरी नक्कीच काहीतरी ते वेगळं पण काहीतरी लोकांना बघायला मिळेल. ते थोडक्यात काय सांगणार आणि सिनेमाची स्टारकास्ट कोण कोण आहे? पहिली निर्मिती असली तरी मला कॉर्पोरेट मॅनेजमेंटचा अनुभव असल्यामुळे मला काय विशेष अडचण आली नाही. काय करायचं आणि काय पाहिजे ह्याची माहिती असल्यामुळे सहज सोपं झालं आणि मी मुद्दामून वेगळं कथानक पाहिजे आणि मला एक वेगळा जॉनरचा मूवी पाहिजे हा हट्ट मी गजेंद्रकडे धरला होता. कारण ज्या पद्धतीचे ट्रेंडचे मूवी आता येत आहेत आणि प्रेक्षकांना काय वेगळं पाहिजे ह्याची जाणीव ठेवूनच ह्या पटकथेची निवड झाली. आणि आदिनाथ कोठारे मकरंद नासपुरे उर्मिला कानेटकर उत्कृष्ट अभिनेत्यांनी केलं आहे. त्यांच्या भूमिका अत्यंत वेगळ्या आहेत त्या सिनेमात. अमर मोहिलेंचं बॅकग्राऊंड स्कोर मला वाटतं बऱ्याच कालावधीनंतर त्यांनी ह्याच्यात मराठी चित्रपटाला त्यांनी बॅकग्राऊंड स्कोर दिलेला आहे आणि ज्या पद्धतीचं बॅकग्राऊंड स्कोर त्यांनी दिलं आहे प्रत्येक प्रेक्षक थिएटरमधून बाहेर पडला की त्याची आठवण करेल. पंडित हृदयनाथजी मंगेशकर ह्यांच्या सहकार्यामुळे आम्ही दोन सुवर्ण भावगीतांची पुनर्निर्मिती केली. हिंदीमध्ये सतत जुन्या गाण्यांचं पुनर्निर्मिती केली जाते तर मराठीत कान असू नये या विचाराने एरे घना तरुणाई रात्र अजूनही या दोन्ही सुवर्ण भावगीतांचं आम्ही पुनर्निर्मिती केली आणि त्याचं चित्रीकरण अत्यंत सुंदर रीतीने झाल्यामुळे प्रेक्षकांनी आज उत्तम दाद दिली. सो आय एम एक्स्ट्रीमली हॅपी द मूवी इज गेटिंग गुड रिस्पॉन्स थँक्यू. सिनेमाचा फॉर्मॅट पण 4K मध्ये दाखवण्यात आलं होतं पहिल्यांदा. ॲक्च्युली जेव्हा आम्ही रेकी करायला गेलो होतो कोंकण आम्ही अत्यंत एक रमणीय प्रेक्षणीय स्थळ आम्ही शोधले होते आणि गजेंद्र सरांचं हे सजेशन होते की आपण 5K शूट करू आणि आपण प्रिंट पण 4K रेडी ठेवू कारण चित्रीकरण फार छान झालं आहे होईल ह्या लोकेशन्समुळे. त्यामुळे आम्ही 5K रेझोल्युशनमध्ये शूट पूर्ण केला. जनरली 2K फॉर्मॅटवरच प्रेक्षकांना चित्रपट पाहायला मिळतो पण योगायोगाने काही थिएटर्समध्ये 4K प्रोजेक्टरची सोय जरी असली तरी 4K प्रिंट कुणी निर्माते जनरली बनवत नाही कारण तो खर्चिक बाब आहे. परंतु आम्हाला असं वाटलं की संधी आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही 4K फॉर्मॅटमध्ये अनवटची निर्मिती केली आणि जिथे जिथे 4K फॉर्मॅटमध्ये प्रोजेक्टर आहेत फार निवडक थिएटर्समध्ये आहेत मुंबईत तिथे आम्ही 4K फॉर्मॅटमध्येच हा प्रिंट रिलीज करू आणि इतरत्र सर्व थिएटरमध्ये तो 2K फॉर्मॅटमध्ये दाखवला जाईल. ह्याच्यामुळे 4K फॉर्मॅटमुळे काय होईल तर आपण आता जे सिनेमा पाहतो त्याचं कलर कॉन्ट्रास्ट शार्पनेस जे आपल्याला दिसतं त्याच्या ऑलमोस्ट 100% जास्त सुंदर चित्रपट तुम्हाला बघायला मिळतो आणि तो पडद्यावर पाहताना आपल्याला फरक नक्की जाणवेल की फार वेगळ्या पद्धतीचा आपण चित्रपट पाहतोय ह्याचं समाधान लोकांना मिळेल. थँक्यू थँक्यू थँक्यू.